मोठी बातमी येते आहे. एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीकडे 28 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची माझी भेट झाली असा दावा वारंवार माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. अशातच आता एमआयएमला 28 जागांवरती उमेदवारी द्यावी असं लेखी पत्र सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीकडे दिल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक जागा या मुंबई ठाणे मधल्या आहेत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहे. आता सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 आम्हाला कठीण दिसत आहे. पण जर माननीय पवारसाहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. माझ्या वाचण्यात आलं, मी काही बघितलं नाही. कारण माझ्या पक्षाफक्त हे काम जयंत पाटील बघतात. त्यांच्याकडे काही दिली असेल माझ्याकडे आलेली नाही. आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमचे बाकीचे लोक आहेत.